मराठी खूप मोठा अन्याय आहे, कारण देशामध्ये ओबीसीचा हा जो घटक आहे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि राजकीय अस्तित्व या माध्यमातून संपण्याची पण शक्यता आहे आणि कोर्टानं याच्यावर पुनर्विचार करणं पण गरजेचं असं मला वाटतं. केंद्रानं हस्तक्षेप करून राज्यानंसुद्धा त्या माध्यमातून कसं समोर जाता येईल, कारण आखरी राजकीय अस्तित्व हे आवश्यक असतंच प्रत्येक समाजाला आणि म्हणूनच आपल्या इथं सगळ्या जातीनिहाय आपण आरक्षण ठेवत आहे. आता ते आरक्षणच संपत असेल तर ते अस्तित्वाला मोठे एक त्याचा धक्का बसू शकतं. तर त्या आता कोर्टाचा निर्णय तुम्हाला माहीत आहे, कोर्टासमोर काहीच बोलता येत नाही, होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं तणावाचं वातावरण नाही आहे. कुठली एखादी घटना राज्यामध्ये अशी घडली नाही. काय होतं आहे का, मी मागे म्हटलं होतं का, काम में कुछ नाही और बातों में बहुत आहे, तर त्याच्यानं काही फार राज्याचं किंवा देशाचं चांगलं होऊ नाही शकत. मला वाटतं कर्तव्यासोबत आपण निघालो पाहिजे. भोंगे हा विषय सामोच्चारानंच मिटू शकतं, तो वाद करून नाही निघू मिटू शकत. आम्ही एक प्रयत्नसुद्धा असा करतो आहे का, निश्चितच प्रदूषण होतं आहे, ते मंदिरावरचे भोंगे असू दे का मस्जिदीवरचे असू दे का बुद्धिविहारचे असू दे का आमच्या राजकीय लोकांचे भोंगे असू दे, हे बंद झालेच पाहिजे. मी या मताचं आहे. मग निवडणुकीतले भोंगे का वाजवायचे, काय गरज आहे, आम्हाला मतं द्या आम्हाला मतं द्या, ते सुद्धा बंद होण्याचे आम्हीसुद्धा प्रयत्न करणार आहे. येणारी निवडणूक फक्त एकच दिवस भोंगा वाजवाल, सभेशिवाय बच्चीकडू भोंगा वाजवणार नाही. मी माझा निर्णय घेतो, मी ही येणारी निवडणूक भोंग्याशिवाय पार करणार, कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे. ज्याप्रमाणे मंच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, सरकार कुठे अस्वस्थ झालेलं असं वाटतं? सरकार गिरकर काही अस्वस्थ होत नाही. सरकार और मनसे इसमें बहुत तफावत है, त्याचा काही परिणाम गिरिणाम पडू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.